टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। आज दिल्लीत माविआची बैठक, माविआच्या महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जागा वाटपासंदर्भात तोडगा निघण्याची शक्यता। महायुतीकडून प्रतिसाद न मिळाल्यास राज्यामध्ये लोकसभेच्या सर्व जागा लढवू, रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांचा इशारा। आदित्य ठाकरेंचा आजपासून 2 दिवस कोल्हापूर दौरा, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा महत्वाचा। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचा मुहूर्त ठरला, बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा फैसला, लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर कुरखोडी, उद्धव ठाकरेंना आधी चंद्रशेखर बावनकुळे जाणार काळाराम मंदिरात, दर्शनासाठी जातोय, राजकीय हेतू नाही असं स्पष्टीकरण। मनसे मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागा लढणार, बाळा नांदगावकरांची माहिती। तर पळवा पळवीचे राजकारणाला जनता कंटाळली, जनतेला मनसे हाच एकमेव पर्याय, नांदगावकरांचा विश्वास। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंवर गुन्हा दाखल करा, सकल मराठा समाजाची पोलिसांकडे मागणी, 2 समाजात तेढ निर्माण करत असल्याचा मराठा समाजाचा आरोप। पश्चिम महाराष्ट्रातील पुराचं पाणी मराठवाड्याला मिळणार, पूर व्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँक अर्थ मंत्रालयाची मंजुरी, जागतिक बँक प्रकल्पासाठी 2300 कोटी रुपये देणार। राजस्थान भाजप सरकारला मोठा धक्का, सरकारमधील सुरेंद्र पाल सिंग टीटी यांचा पोटनिवडणुकीमध्ये 11,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव, तर काँग्रेसचे रुपिंदर सिंग कुन्नर विजयी। पुण्यात JN1 150 सक्रिय रुग्ण, 24 तासात JN1 59 रुग्णांची नोंद, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती। विघ्नसंतुष्ट लोकांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही, विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। जर अंगेबीस जानेवारीला मुंबईत आले तर ओबीसी समाज शांत बसणार नाही, ओबीसी नेते प्रकाश शिंदेंचा सरकारला इशारा। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना JN1 विषाणूचा शिरकाव, आतापर्यंत 19 रुग्णांना JN1 लागण, राज्यातील रुग्णांची संख्या पोहोचली 250 वर। महायुतीकडून प्रतिसाद न मिळाल्यास राज्यामध्ये लोकसभेच्या सर्व जागा लढवू, रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांचा इशारा। ठाण्यात 14 जानेवारी रोजी पहिल्यांदाच महायुतीचा कार्यकर्ता मेळावा, मा सुंदर तलाव इथल्या छत्रपती शिवाजी मैदानात मेळाव्याचं आयोजन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मेळाव्याला येण्याची शक्यता। मुख्यमंत्री आणि अजित पवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवा, भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सूचना, पक्षाची ताकद वाढवा, मित्रपक्षांच्या प्रेमात पडू नका, राष्ट्रीय संघटक BL संतोष यांच्या सूचना। गडचिरोलीमध्ये आज महिला सशक्तीकरण शिबिराचं आयोजन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित, MIDC परिसरातील मैदानावर शिबिर पार पडणार। रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात, अवकाळीने आंबा बागायतदारांची चिंता वाढली, पावसामुळे आंबा पीक लांबणीवर पडण्याची शक्यता। रायगड जिल्ह्यातील वार्षिक योजनेच्या आराखड्याला मंजुरी, 386 कोटी रुपयांचा असणार विकास आराखडा, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय। नाशिकात मुख्यमंत्र्यांसमोर अंगणवाडी सेविकांनी फोडला टाहो, मानधन वाढ, पेन्शन लागू करण्याची केली मागणी। न टिकणाऱ्या आरक्षणामुळे जाती जाती संघर्ष उद्भवेल, न टिकणाऱ्या आरक्षणाचा हट्ट धरू नका, नरेंद्र पाटलांचा मनोज रांगेंना सल्ला। वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी लढणार निवडणूक, खासदार भावना गवळींनी स्पष्ट केली भूमिका। विरोधी पक्षनेत्यांची सत्तेत येण्याची परंपरा, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंचा अंबादास दानवेंना टोला। मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी, अधिकारी बैठकीला गांभीर्यानं घेत नाही, काँग्रेसचे आमदार असलम शेख यांचा आरोप। कोल्हापूर पूर व्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेचा निधी, प्रकल्पाला जागतिक बँक देणार 2300 कोटी, कोल्हापूर सांगली होणार पूरमुक्त। नांदेड जिल्ह्यामध्ये ऊस काढणीला सुरुवात, साखर कारखानदारांकडून ऊस काढणीला उशीर होत असल्यानं ऊस उत्पादक चिंतेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।